हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा आघाडीमध्ये काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या यादीमध्ये रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये मोठी नाराजगी पसरलेली आहे. या मतदारसंघावर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी दावा केला होता. अनेक काळ या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्वसुद्धा केलेलं आहे. आता त्यांची भूमिका काय आपण ते जाणून घेणार आहोत. साहेब, ठाकरे गटाला ही जागा गेलेली आहे. उद्धव ठाकरेंनी इथे उमेदवार दिला आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये वसमत, कळमनुरी आणि हिंगोली तीनच मतदारसंघ आहेत. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल, वसमत राष्ट्रवादीला, कळमनुरी शिवसेनेची होती आणि ही काँग्रेसची होती. त्यामुळं आतासुद्धा ते पॅटर्न राबवायला लागल्यानं काही हरकत नव्हतं. आणि आघाडीमध्ये तीनच पक्ष आहेत, त्यामुळे तिघाला या तीन जागा दिल्या असं तर कोणता वाद निर्माण होण्याचं काही गरज नव्हती. आता खासदारसुद्धा त्यांचाच, दोन आमदारसुद्धा, आमदारकीच्या जागासुद्धा त्यांच्याच, एक राष्ट्रवादीचे, म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय शेवटी, हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून लोकांनी या ठिकाणी आज बैठक बोलवायला लावली, त्याप्रमाणे बैठक या ठिकाणी घेतली. काय बैठकीत काय ठरवलं, काय केलं जाणार आहे, निवडणुकीला कसं तोंड दिलं जाणार आहे? बैठकीत मी ठरवलं नाही, जवळजवळ 50 लोकांची लिस्ट होती भाषणासाठी. मी त्यांना विनंती केली, 4-5 जणं करा, मी बाकीच्याचे नाव घेतो, हे भाषणं करणार होते, हां, बाकीच्याचं नाव घेतो. कारण ती जर लिस्ट 50ची जर झाली असती तर रात्री 10 वाजली असती भाषणालाच नसते. आणि म्हणून लोकांच्या इच्छा जी होती, काल फोनवरसुद्धा बोलले होते, इथंसुद्धा सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही अपक्ष लढायला पाहिजे. आणि या ठिकाणी लोकांनी सांगितल्याप्रमाणे ही जागा अपक्ष म्हणून या ठिकाणी मी लढणार आहे. बरं, कधी उमेदवारी दाखल केली जाणार आहे, शक्ती प्रदर्शन कसं असणार आहे उमेदवारी दाखल करताना? आता सगळे मेन कार्यकर्ते आणले तर आपण शक्ती प्रदर्शन लोक पाहिले असतील, 4-5 हजार जमले. आता या ठिकाणी 29 तारीख मी त्यांना सांगितली की तुमच्या इच्छेप्रमाणे आपण 29 तारखेला फॉर्म भरू आणि 29 तारखेला त्यांचं शक्ती प्रदर्शन तेच निश्चितपणे दाखवून देतील आणि भरपूर दाखवून देतील याची मला खात्री आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ABP माझाशी काही दिवसापूर्वी बोललात. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तुम्हाला शब्द दिला होता की भाऊ तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, परंतु तसं बोलल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी तर अखेर उमेदवार दिला. आत्ता पक्षश्रेष्ठींशी काही बोललात का तुम्ही या संदर्भामध्ये? मी पक्षश्रेष्ठीला कालच सांगितलं की शिवसेनाची जागा सोडून घेते, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट, आणि त्यांना तुम्ही जागा सोडू नका देऊ. हिंगोली जिल्ह्यामध्ये तीनच जागा आहेत आणि आपल्या पक्ष तिथं संपून जाईल, म्हणून तुम्ही सोडू नका. काय झालं मला माहीत नाही, कदाचित उद्धव ठाकरे साहेबांनासुद्धा माहीत नसेल, म्हणजे लक्षात आलं नसेल की आपण लोकसभेच्या वेळेस बबनराव थोरातांच्या फोनवर, आजही त्यांचा फोन चेक करा, मला काही प्रॉब्लेम नाही. मी जे घडलं तेच बोलतो, याच्या व्यतिरिक्त मी कधीच काही बोलत नाही. खोटे बोलण्याची भाऊ पाटलाला अजिबात सवय नाही आणि म्हणून त्यांनी आजही सुद्धा कशात चेक करायचा कराव, बबनराव थोरातांचा फोन चेक कराव, इंटरनेटमध्ये कुठे जे जमा हे होत असेल तिथं पाहाव. आणि तिथं त्यांनी सांगितलं की भाऊ ही जागा तुम्ही निवडून आणा. मी म्हणलं 100% निवडून आणतो, नुसतं निवडून जाणत नाही तर या ठिकाणी सगळ्यात जास्त लीड हिंगोली विधानसभा मतदारसंघाची, 6 मतदारसंघात जास्त लीड कोणती राहील तर हिंगोलीची राहील. आणि त्याप्रमाणे मी 33 हजाराची लीड, 33,352 मताची लीड मी दिली. आणि त्यावेळेस मला त्या ठिकाणी ठाकरे साहेब म्हणले की जर तुम्ही एवढ्या ठामपणे सांगता भाऊ तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, हे त्यांनी सांगितलं. आता जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपण असा शब्द दिलेला आहे, कदाचित त्यांच्या जर लक्षात जर आलं, कार्यकर्त्याने आणून दिलं, तर मला वाटते उद्धव ठाकरे साहेबसुद्धा ही जागा पुन्हा काँग्रेसला सोडून देतील. नसता मग तेसुद्धा एकनाथ शिंदेच्याच पावलावर पाऊल टाकतात का काय, ह्या आमच्यामध्ये मनामध्ये शंका आल्याशिवाय राहत नाही. बरं, आता अपक्ष उमेदवारी भरताय तुम्ही, अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर पक्षश्रेष्ठी आली, काही मनधरणी झाली तर निर्णय बदलला जाऊ शकतो का? मला वाटते पक्षश्रेष्ठी माझ्याकडे मनधरणीसाठी येणारच नाही. पक्षश्रेष्ठीला सुद्धा माझा स्वभाव माहिती, भाऊ पाटलाने एकदा शब्द दिला देला. आणि ती माझ्या वडिलाची शिकवण आहे, ती माझ्या आईची शिकवण आहे की एकदा हो म्हणलं तर मागं सरकायचं नाही, आणि मागं सरकायचं असेल तर हो म्हणायचंच नाही. कार्यकर्त्यानं मला दंड ठोपटा लावले म्हणजे तो माझ्या कोणी शब्द घेतला की आखाड्यात मी आहे हा शब्द घेतला, आणि दिलेला शब्द भाऊ पाटलाला परत येण्याची बिलकुल अजिबात सवय नाही.
तर हे आहेत भाऊ पाटील गोरेगावकर, माजी आमदार आहेत ते, काँग्रेसकडून माजी आमदार होते, आता त्यांनी अपक्ष उमेदवारी भरण्याचं ठरवलं. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक दावा त्यांनी केला आहे की उद्धव ठाकरेंनी मला शब्द दिला होता, तो शब्द आता मोडलेला आहे, त्यामुळं त्यांनी आता ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवतात की काय, असा आरोपसुद्धा भाऊ पाटील गोरेगावकर यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.